ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जत्राड येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सामाजिक संघर्ष परिषद युवा नेते भरत कांबळे यांची माहिती। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीचा औचित्य साधून 17 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक संघर्ष परिषदेचं आयोजन केलं असल्याची माहिती युवा नेते भरत कांबळे यांनी निपाणी शासकीय विश्रामधाम येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। सकाळी 10 वाजता जत्रामध्ये येणार आहेत, त्यांचा कार्यक्रम ठरलेला आहे। आपण त्या कार्यक्रमाचं नाव आहे सामाजिक संघर्ष परिषद। हे आपल्या विभागातील निपाण तालुक्यातील आपले समाज सगळं समाजाला एकत्र करण्यासाठी हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। हे आपल्या ज्या आता अडचणी आहेत ग्रामीण भागातल्या, ग्रामीण भागामध्ये कसं तर खालच्या लेवलवर जाऊ शकत नाही, आपण जाऊन साहेबापर्यंत त्यांच्या काय अडचण असतील आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करणार आहे या कार्यक्रमामध्ये। त्यावर मी आपण कार्यक्रम ठेवलेला आहे। येत्या 17 तारखेला रविवार दिनांक 17/4/2022 रोजी माननीय नामदार श्री रामदासजी आठवले निप्पाणी भागात येत आहेत, तरी त्यांनी जत्राड या गावी सामाजिक संघर्ष परिषदेचं नियोजन करून त्या संघर्ष परिषदेचं सकाळी 10 वाजता तिथं टाईम नियोजन करून सर्व ग्रामीण भाग आणि निपाणी भागासाठी त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं एक त्यांनी सामाजिक संघर्ष परिषदेला त्यांनी एक आव्हान म्हणून प्रत्येक समाजामधलं जे काय तंटा हे आहे ते मिटवण्याचं एक वेगळ्या पद्धतीने त्यांचे विचार आहेत, त्या विचाराला त्यांनी हे करून आम्हाला या परिषदेचं नियोजन करून आम्ही ही परिषद पूर्ण सर्व ताकदीनं आम्ही यशस्वी करून प्रयत्न यशस्वी करून हे करून आम्ही त्यांचं पुढं या कार्यक्रमाचं प्रमुख नेते महाराष्ट्रातून आहेत सुनील सर्वगुड सर, शहाजी कांबळे आणि कोल्हापूरचे बुलंदावाद उत्तमदादा पाटील आणि कर्नाटकाचे बेळगावचे आमचे मल्लेशांना चौगुले भरत काका आणि आमच्या या भागचे उत्तमांना पाटील यांचे आम्हाला या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आहे आणि तसेच जत्राड गावचे सुपुत्र रमेशजी भुसे यांचंसुद्धा आम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन लाभलेलं आहे। आमच्या ह्या सर्व कमिटीमार्फत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीचं औचित्य साधून आमचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्याच उपस्थितीमध्ये ही जी समता सामाजिक संघर्ष परिषद आम्ही जी आयोजित केलेली आहे त्याचा उद्देश हा एवढाच आहे, याच्यामध्ये कुठलंही राजकारण न येता जो आमच्या भागातील किंवा खेडेगावातील समाज जरी आम्ही एकत्रित म्हणत असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा एखादा संघर्ष एखादा जर करायचा झाला तर तेवढ्या दोन गोष्टी सोडल्या तर तसा समाज फार आमचा विखुरलेला आहे आणि तो विखुरलेला समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन रामदासजी आठवले साहेब आत्तापर्यंत जे काम करायला आहेत त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन इथून पुढे सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराचा समाज एकत्रित व्हावा आणि त्या सामाजिक संघर्ष परिषदेच्या माध्यमातून जो विखुरला गेलेला समाज आहे, जो अनेक सुखसोयीपासून जो वंचित राहिलेला जो घटक आहे, जे लोक आहेत त्यांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये एक धाडस निर्माण व्हावं की बाबा हे आमच्यामध्ये अन्याय झाला आहे किंवा हे मुसा या या स्कीममधून मला एक कधी स्कीम मला मंजूर झालेली नाही असे जे वंचित आहेत त्या लोकांनी धाडस करून या सामाजिक संघर्ष परिषदेच्या कार्यकर्त्यांच्याकडे संपर्क साधावा आणि ते सामाजिक संघर्ष परिषदेचे जे कार्यकर्ते असतील ते निश्चितपणे जे जे विखुरलेले लोक आहेत त्यांना एकत्रित करून त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय निवारण करण्याचा प्रयत्न करतील। ते एखाद्या स्कीमपासून किंवा एखाद्या गोष्टीपासून वंचित राहिलेले असतील तर ते आपल्या संघर्ष परिषदेच्या माध्यमातून त्यांना जे वंचित राहिले आहेत त्यांना त्या योग्य असं न्याय हक्क मिळवून देतील आणि त्या वंचित राहिलेल्या लोकांसाठी निश्चितपणे काम करतील आणि याची प्रेरणा सर्वांना मिळावी म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम मानून रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद आम्ही आयोजित केलेली आहे आणि निश्चितपणे ही परिषद कुठल्याही संघटनेच्या याला राजकारण न आणता कुठलंही काम करत असताना कुठल्याही माणसाचे इतर माणसांचे सुद्धा इतर जाती समाजातील सर्व लोकांचे कुठेही मनोग दुखावली जाणार नाही या परिस्थितीचं भान ठेवून फक्त समाजासाठीच आणि समाजासाठी कार्य करत असताना इतर समाजांच्यावर जरी अन्याय झाला आणि तो योग्य असेल तर त्याच्यासाठी सुद्धा या सामाजिक संघर्ष परिषदेचे कार्यकर्ते धावून जातील। फक्त आपल्या समाजापुरतंच मर्यादित न राहता सर्व समाजासाठी जे लोक ज्यांच्यावर अन्याय होईल
त्याचं जे निश्चितपणे जाऊन जातील असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या प्रेरणेनं ही सामाजिक संघर्ष परिषद स्थापन केलेली आहे आणि ते रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत स्थापन करून इथून पुढे कार्य करण्याचं व्रत या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे आणि म्हणूनच असा एक कार्यक्रम बाबासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून ज्यांनी संपूर्ण आयुष्य झिजवलं समाजासाठी त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही सामाजिक संघर्ष परिषद या सर्वच जत्राटकाच्या आणि त्या परिसरातील लोकांनी स्थापन केलेली आहे आणि त्या परिषदेमध्ये मी पण त्यांच्याबरोबर आहे आणि त्यामुळं काम करत असताना कुठल्याही पद्धतीचं कोणाला या संघर्ष परिषदेला गालबोट लागणार नाही, इतर समाजावर काही अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं भान ठेवून ही परिषद काम करणार आहे. या पत्रकार परिषदेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फाउंडेशनचे अध्यक्ष हिटलर माळगे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब कांबळे, सुंदर कांबळे, मधुकर पकाले, समीर कांबळे, विकास शितोळे आदी उपस्थित होते. महानगर न्यूजसाठी निप्पाणीहून गौतम जाधव हो।